Hello everyone, namaskar. In this video we are going to cover topic smallest number and greatest number. Baka smallest number and greatest number var vegvegle prashna ed scholarship MTS NTS NMMS navoday ya vegvegle scholarship exam madhe prashna vicharle jatat tar aaj apan yancha difference mana plus minus mana kiwa ajun इवन नंबर्स ऑड नंबर्स या टर्म्स ला रिलेटेड प्रश्न पण बघणार आहोत आणि काही याला रिलेटेड जे बेसिक कॉन्सेप्ट आहेत ते पहिल्यांदा आपण क्लियर करून घेऊ आणि हो माझे 8वी 9वी 10वीचे जे व्हिडिओ आहेत प्रॅक्टिस सेट प्रत्येक चॅप्टरचं प्रॅक्टिस सेट मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि मॅथ्स माय लाईफ देव यांनी या चॅनलवर तुम्हाला हे व्हिडिओ नक्की मिळतील काहींच्या प्लेलिस्ट सुद्धा तयार आहेत तर नक्की नक्की जे चॅनल वर नवीन आहेत त्यांनी सबस्क्राइब करा व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा तर आपण आपल्या टॉपिक कडे वळूया तर इथे आपल्याला स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर आता आपल्याला 1 डिजिट 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिट आणि 6 डिजिट हे स्मॉलेस्ट आणि ग्रेटेस्ट नंबर आपल्याला बघायचे आहेत तर आपल्याला अगदी सोपं जर बघायचं असेल तर ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर फक्त 1 डिजिट आपल्याला यूज करावा लागतो तो म्हणजे 9 आता 2 डिजिट नंबर म्हणजे 2 9 3 डिजिट नंबर म्हणजे 3 9 4 डिजिट नंबर म्हणजे 4 9 5 डिजिट म्हणजे 5 9 राइट आणि इथे 6 डिजिट म्हणजे इथे 6 9 राइट सो दिस इज ग्रेटेस्ट 1 डिजिट नंबर 2 डिजिट नंबर 3 डिजिट नंबर 4 डिजिट नंबर 5 डिजिट आणि 6 डिजिट म्हणजे 9 या डिजिटचा उपयोग करून आपण ग्रेटेस्ट कितीही डिजिट नंबर लिहू शकतो फक्त कोणाचा उपयोग करायचा 9 चा राइट आता आपल्याला 1 डिजिट नंबर स्मॉलेस्ट लिहायचा 2 डिजिट नंबर स्मॉलेस्ट 2 डिजिट नंबर 3 डिजिट 4 डिजिट लिहायचा आता इथे मात्र इथे आपण एकच डिजिटचा उपयोग केला तो म्हणजे 9 इथे मात्र आपल्याला 2 डिजिट वापरायचे आहे सुरुवातीला 1 डिजिट करता पाहू की स्मॉलेस्ट 1 डिजिट नंबर काय राहील स्मॉलेस्ट नंबर तुम्हाला माहित आहे 0 राइट आता इथे 2 डिजिट नंबर म्हणजे काय राहील 10 राइट 3 डिजिट काय राहील प्रत्येक ठिकाणी आता पुढे काय लिहायचं 1 कंपल्सरी तुम्हाला लिहायचंच आहे आता 3 डिजिट लिहायचं असेल तर आपण 20 लिहू 1 ऑलरेडी आलेला आहे 4 डिजिट लिहायचं असेल तर 30 लिहू बघा 4 डिजिट तयार होतो 5 डिजिट जर लिहायचं असेल तर आपण 40 लिहू आणि 6 डिजिट लिहायचं असेल तर आपल्याला किती द्यावे लागतील 50 द्यावे लागतील सो इन दिस वे वी कॅन राईट स्मॉलेस्ट डिजिट म्हणजे स्मॉलेस्ट नंबर आता स्मॉलेस्ट करता आपण कोणते डिजिट वापरले 1 आणि 0 आणि ग्रेटेस्ट करता आपण एकच डिजिट वापरला तो म्हणजे 9 अशा प्रकारे तुम्ही कितीही डिजिट नंबर स्मॉलेस्ट लिहू शकता आणि ग्रेटेस्टही नंबर लिहू शकता आता तुम्हाला हे डिजिट्स दिलेले आहेत 5 2 6 3 7 आणि या डिजिट्सचा उपयोग करून तुम्हाला ग्रेटेस्ट सपोज ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा आहे आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा आहे तर सुरुवातीला आपण ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा आहे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर बाय युजिंग दिस डिजिट राईट तर इथे आपण काय करणार आहे इथे आपण पहिल्यांदा हे सगळे जे डिजिट आहेत ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिणार आहे तर इथे हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिण्याकरता कसं लिहावं लागेल 7 राईट त्यानंतर 6 राईट त्यानंतर काय येईल 5 बघा 7 इज ग्रेटर दॅन 6 इज ग्रेटर दॅन 5 इज ग्रेटर दॅन 3 इज ग्रेटर दॅन 2 राईट बघा हे कसे लिहिले मी डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिले 7 6 5 3 2 7 6 5 3 2 राईट आता मला हा नंबर फॉर्म करायचा आहे 5 डिजिट नंबर बाय युजिंग दिस डिजिट ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा असेल तर तुम्हाला डिजिट्स हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये तयार लिहावे लागतील तर नंबर काय येईल 7 6 5 3 2 दिस इज ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आता मला काय करायचं आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे सेम डिजिट वापरायचे आहे स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे राईट तर स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर तयार करताना हे ग्रेटेस्ट तयार करताना मी काय केलं डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिलं आता मला स्मॉलेस्ट जर तयार करायचं असेल तर मला हे जे डिजिट आहेत हे असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे लागतील कुठल्या ऑर्डर मध्ये असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमात आता चढत्या क्रमात म्हणजे सगळ्यात लहान
त्यानंतर त्यापेक्षा मोठा, त्यापेक्षा मोठा, राईट? म्हणजे त्याच्या उलट होईल ना, 2, 3, 5, 6, 7, 5, 6, 7, राईट? तर इथे 2 is less than 3 is less than 5 is less than 6 is less than 6, म्हणजेच थोडक्यात तुम्हाला ग्रेटेस्ट जर तयार करायचा असेल, म्हणजे तुम्हाला डिजिट्स दिलेले आहेत आणि ग्रेटेस्ट नंबर तयार करायचा असेल तर तुम्हाला ते जे डिजिट्स आहेत ते डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे लागतील, राईट? आणि जर स्मॉलेस्ट नंबर तयार करायचा असेल तर तुम्हाला ते जे डिजिट्स आहेत ते असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे लागतील, राईट? क्लिअर? आता एक प्रश्न पडतो की समजा जर 0 असेल तर, आता मी इथे काय करते आहे, इथे एक डिजिट जो आहे तो 0, मग अशा वेळेस मी ग्रेटेस्ट आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर मला लिहायचा असेल तर तो कसा लिहिणार ते बघूया. आता मला इथे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा आहे, मग मी तुम्हाला सांगितलंय की हे काय लिहायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं आहे, राईट? मग डिसेंडिंग ऑर्डर मध्ये म्हणजे इथे 7, 5, 3, 2, 0, राईट? 7, 5, 3, 2, 0, मग याप्रमाणे हा तुम्हाला काय मिळेल, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर मिळेल, राईट? आता इथे काही चेंजेस नाही, पण जर मला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर लिहायचा असेल तर मला काय करावं लागेल. मग इथे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, असेंडिंग ऑर्डर. मग असेंडिंग ऑर्डर मग तुम्ही म्हणाल 0, 2, 3 असं लिहायचं का, 5, 7, मग हा तर 4 डिजिट होईल. त्यामुळे या केसमध्ये, म्हणजे जर 0 असेल, एक डिजिट जर 0 असेल तर या केसमध्ये हे जे आहे हे तो जो आधीचा रूल तो तिथे अप्लाय करता येणार नाही. मग काय करायचं की हा फक्त यांची जागा इंटरचेंज करायची, म्हणजे इथे इथे सुरुवातीला तुम्ही 2 लिहिणार आणि नंतर 0 लिहिणार, म्हणजेच हा काय राहील, स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर 0 असेल तर, राईट? तर नेक्स्ट केस मध्ये काय दिलेलं आहे बघा, आपल्याला हे 3 डिजिट दिलेले आहे, 3, 2, 7, आणि या 3 डिजिट मिळून आपल्याला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर युज करायचा आहे. आणि एक कंडिशन आहे की इच डिजिट मस्ट बी युज ऍटलिस्ट वन्स, म्हणजे यापैकी प्रत्येक डिजिट कमीत कमी एकदा तरी तो वापरला पाहिजे. कमीत कमी एकदा म्हणजे एकापेक्षा जास्त वेळा वापरलं तरी चालतं, राईट? तर मला आता ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे. तर मग परत आपण काय करणार, ग्रेटेस्ट 5 डिजिट, आता दिलेले किती डिजिट आहे, इथे दिलेले आपल्याला 3 डिजिट आहे, पण ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचे. मग परत आपण काय करू, ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करायचा आहे, म्हणजे आपण डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहू. काय होईल, डिसेंडिंग ऑर्डर मध्ये 7, 3, 2, राईट? हे येईल 7, 3, 2. त्यानंतर आता काय करायचं की हा जो मोठा नंबर आहे तो आता मला 5 डिजिट लिहायचे, माझे 3 डिजिट ऑलरेडी आलेले आहे, राहिले किती, 2 डिजिट. मग हे जे 2 डिजिट राहिलेले आहेत ते कुठले लिहिणार तुम्ही, हा जो ग्रेटेस्ट नंबर आहे यातला ग्रेटेस्ट नंबर कुठला आहे, 7. आय विल रिपीट दॅट नंबर, राईट? त्यानंतर आता स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा युजिंग दिस डिजिट. तर मग आता इथे आपण काय करणार, इथे आपण लिहिणार आहे 2, 3, 7, म्हणजे हे जे आहे असेंडिंग ऑर्डर मध्ये आपण लिहिले, राईट? आता इथे मला स्मॉलेस्ट 5 डिजिट पाहिजे आहे, किती, 3 डिजिट. मग यामध्ये सगळ्यात लहान जो आहे तो मी रिपीट करणार, सगळ्यात लहान कोणता आहे, 2. सो आय विल रिपीट दिस 2. सो दिस इज स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर 2, 2, 2, 3, 7, आणि हा जो आहे हा 5 डिजिट ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर आहे बाय युझिंग दिस डिजिट. म्हणजे जेव्हा ग्रेटेस्ट तयार करायचा असेल आपल्याला तर पहिल्यांदा तुम्ही हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहा आणि उरलेला जे जो मोठा डिजिट आहे तो रिपीट करा अकॉर्डिंगली, म्हणजे किती डिजिट तुम्हाला पाहिजे आहे त्यावेळेस मोठा डिजिट रिपीट करा आणि स्मॉलेस्ट जर नंबर लिहायचा असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय लिहायचं, हे असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहायचं. असेंडिंग ऑर्डर मध्ये लिहिल्यावर जो सगळ्यात लहान डिजिट आहे त्याला तुम्ही रिपीट करा, तुम्हाला किती डिजिट नंबर हवा आहे त्याप्रमाणे, राईट? आता इथे परत हे 3 डिजिट दिलेले आहे, त्या 3 डिजिट पैकी 1 डिजिट 0 आहे, मग अशा वेळेस मला ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा आहे आणि स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा आहे. तर इथे ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर लिहायचा असेल तर सेम प्रोसिजर मला हे डिसेंडिंग ऑर्डर मध्ये लिहावे लागतील, जसं 7, 3, 0. आता मला 5 डिजिट समजा जर लिहायचा असेल तर सरळ जो मोठा आहे तो रिपीट, इथे सेम रूल अप्लाय होईल.
पण जर मला स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जर लिहायचा असेल तर काय करावं लागेल, सगळ्यात पहिल्यांदा जो इथे 30 राईट, जो सगळ्यात मोठा लहान आहे, स्मॉलेस्ट लिहायचा आहे 5 डिजिट नंबर, तर मी इथे 3 लिहिणार आणि शेवटी मला 7 लिहिणार. बघा इथे स्मॉलेस्ट लिहिला, इथे ग्रेटेस्ट लिहिला, हा डिजिट म्हणजे सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठा, हे झाले 2 डिजिट. पण लिहायचं किती, 5 डिजिट. मग मला 5 डिजिट पाहिजे म्हणजे 1 2 3 0 मी लावणार इथे, म्हणजे हा मला मिळेल स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर जेव्हा 0 असेल तेव्हा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये ज्या टॉपिकचं एक्सप्लेनेशन केलं त्यावर आधारित काही प्रश्न घेणार आहोत, तेव्हा व्हिडिओ नक्की नक्की बघा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.